तुझा समाधी चा पुढ़ा उभा भालवा कला तुझा ज्ञान तेजा पुढ़ा कोटी सूर्य फीकर झाला ध्यानी मनी पांडुरंग स्वप्नी दिसे पांडुरंग ध्यानी मनी पांडुरंग स्वप्नी दिसे पांडुरंग ब्रह्मानंदी लागली ताई वळवंती भेटा भेटी झाली वळवंती भेटा भेटी झाली आज या ठिकाणी आळंदी ते पंढरपूर या पायदिंडी सोहळ्यासाठी आदिशक्ती मुक्ताई पालखी 16/2022 आदरणीय हरिभक्त परायण स्वपन महाराज वालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी ते पंढरपूर ही पायदिंडी सोहळा आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्त या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचे मानकरी आमच्या तालुक्यातील वडळेगावचे सुपुत्र आदरणीय हरिभक्त परायण निलेश महाराज यांचे वडील मोहनराव वागसकर यांनी पालखी सोहळ्यासाठी या ठिकाणी बैलजोडी दिलेली आहे आणि त्याच्या पूजनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आणि गुरु आदरणीय हरिभक्त परायण स्वपन महाराज वालेकर त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले आपल्या या बैलजोडीचे मानकरी मोहनराव वागसकर यांचे मामा आदरणीय बापूराव फटाकडे आणि वडळेगावचे सर्व जबाबदार उपस्थित ग्रामस्थ आज या ठिकाणी ही बैलजोडी आदरणीय स्वपन महाराज वालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्यासाठी जात असलेल्या या दिंडीला या ठिकाणी आमच्या तालुक्यातून बैलजोडीचा मान या ठिकाणी खऱ्या अर्थाने मिळाला म्हणून खऱ्या अर्थानं महाराजांचं या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. आत्मोन्नती व विश्वशांती साधक संस्थेच्या वतीने गेली 30 वर्ष आळंदी ते पंढरपूर मुक्ताई पालखी सोहळ्याचं नियोजन माझ्याकडे असतं आणि यावर्षी म्हणजे 2022 खऱ्या अर्थाने 2 वर्ष कोरोना महामारीच्या काळामध्ये वारी खंडित झाली आणि यावर्षी या पालखी रथासाठी बैलजोडीचा मान माझे परमस्नेही हरिभक्तीपरायण निलेश महाराज वागसकर यांचा आणि वागसकर परिवारामध्ये खऱ्या अर्थाने हा एक अतिशय आनंदाचा क्षण आहे की माऊलीच्या सोहळ्यामध्ये यांची ही सोन्या मोन्या नावाची बैलजोडी चालते आणि मी खरोखर त्यांचं अभिनंदनही करेल त्यांचं कौतुकही करेल की वारकरी संप्रदायाचा वसा घेतल्यानंतर सेवा ही चालत राहते परंतु मुक्ताईच्या रथाला ही बैलजोडी चालते हा एक भाग्याचा त्यांचा क्षण आहे असं मी सांगेल आणि निश्चितच त्या सर्व परिवाराचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. रामकृष्ण हरी. आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळा 2022 या निमित्ताने आमचे आदरणीय हरिभक्त परायण स्वपन महाराज वाल्लेकर हे संपूर्ण या मुक्ताबाई पालखी सोहळ्याचं नियोजन पाहत असतात आणि पाहत असताना
या ठिकाणी या वर्षीच्या 2022 या पालखी सोहळ्यामध्ये आमच्या या सोन्या आणि मोन्या या नावाच्या या बैलजोडीसाठी या मुक्ताई पालखी सोहळ्यानं निवड केली आणि तो मान आमच्या सोन्या मानाला सोन्या आणि मोन्याला भेटला। त्याबद्दल मुक्ताई पालखी सोहळा सर्व संस्थांचं आणि सोपान काका महाराज यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी ही संधी दिल्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आभार व्यक्त करतो।